हाईकोर्ट के नागपुर खंडपीठ ने एनडीसीसी बैंक घोटाले में दोषी करार कांग्रेस नेता और पूर्व मंत्री सुनील केदार की सजा को निलंबित करते हुए जमानत अर्जी मंजूर की है। इसके बाद बुधवार को केदार को सेंट्रल जेल से रिहा किया गया। कांग्रेस नेता सुनील केदार को मंगलवार को उच्च न्यायालय जामीन मंजूर किया था। इसके बाद बुधवार को केदार को सेंट्रल जेल से रिहा कर दिया गया। सुनील केदार के स्वागत के लिए सुबह से केदार के समर्थक सेंट्रल जेल के सामने जमा हुए थे। जैसे जैसे रिहा का समय पास आ रहा था, समर्थकों की संख्या बढ़ रही थी। केदार भाऊ आगे बढ़ो के नारे लगाए जा रहे थे। आखिरकार जब सुनील केदार बाहर आकर ओपन गाड़ी पर खड़े हुए, उनको देख सभी ने एक ही जल्लोष किया। सुनीलजी केदार साहेबांना काल हायकोर्टाने जमानत मंजुरी त्याबद्दल मी न्यायतीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। नागात मोठ्या प्रमाणात नागपूर जिल्ह्यामधून ग्रामीणची जनता त्या ठिकाणी आलेली आहे। सुनीलजी केदार साहेबांवर गेल्या 25-30 वर्षापासून सातत्याने 5 टर्म आमदार राहिलेले सुनीलजी केदार साहेबांना 20 वर्ष अगोदर जे एक प्रकरण झालं होतं एनडीसी बँकेचं, त्याच्यात कोणताही दोष नसताना त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यासाठी एक चांगली लेव योजना सुनीलजी केदार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी राबवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये कुठेतरी शेअर घोटाळ्याचा जो शेअर्स मालक आहे त्यांनी कुठेतरी धोका दिला, त्यामुळे हा प्रसंग वळवला। परंतु काल जमानत झाली। सुनीलजी केदार साहेब हे नागपूर जिल्ह्याचे नव्हे तर या विदर्भाचा एक कद्दार नेता म्हणून त्यांचं काम त्या ठिकाणी आहे आणि 24 घंट्यापैकी 20 घंटे काम करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे आणि खेडोपाळापर्यंत सुनीलजी केदार साहेबांचे कार्यकर्ते पोहोचले आहे। म्हणूनच त्यांच्यावर प्रेम करणारी जनता या ठिकाणी स्वतःच्या मर्जीनं त्या ठिकाणी आलेली आहे। कोणताही त्या ठिकाणी पक्षानं किंवा कोणताही आदेश न करता या ठिकाणी प्रेम करणारी जनता आली आहे। येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही न्यायालयीन लढून त्यांना निर्दोष करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। परंतु आज नागपूर जिल्ह्यातील जनता खरोखरच खुशी आहे। प्रत्येक खेडोखेडी दिवाळी त्या ठिकाणी साजरी करत आहे। मागच्या 15 दिवसापासून साहेब कोणताही कार्यकर्त्याचं मन त्या ठिकाणी लागत नव्हतं, परंतु आमच्यासाठी आज आनंदाचा दिवस। सुनील केदार को हार और पक्ष का दुपट्टा पहनाकर उनका स्वागत किया गया। रास्तों पर फटाके फोड़कर केदार का स्वागत किया गया। इस पूरे स्वागत समारोह से सुनील केदार का शक्ति प्रदर्शन भी दिखाई दिया। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।